आणि आताच्या घडीची आणखीन एक मोठी बातमी, विवेक फणसळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. रश्मी शुक्ला यांची बदली झाल्यानंतर हा कार्यभार, अतिरिक्त कार्यभार सध्या विवेक फणसळकरांकडे सोपवण्यात आलेला आहे. ते सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत आणि या व्यतिरिक्त आता पोलीस महासंचालक पदाचा सुद्धा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. आजच रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय देण्यात आलेला होता आणि या पार्श्वभूमीवर या जबाबदाऱ्या आता विवेक फणसळकर यांच्याकडे मुंबई व्यतिरिक्त सोपवण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतो या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अतिशय महत्वाची. विवेक फणसळकर हे सध्या मुंबई पोलीस आयुक्त आहेत आणि त्यांच्याकडेच आता पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. रश्मी शुक्लांची बदली झाल्यावर फणसळकर यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. आपल्यासोबत सूरज सावंत आहेत, आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपण या विषयावरती चर्चा करूया. सूरज, विवेक फणसळकरांकडे खरं तर मुंबईची आधीच जबाबदारी आहे, पण हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलाय, याबद्दल अधिक काय माहिती आहे? नक्की, ज्यानंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या लोकांनी तक्रार केली होती आणि इलेक्शन कमिशनला रश्मी शुक्ला यांना ट्रान्सफर करावं लागलं, त्यानंतर असंही सांगण्यात आलं होतं की त्यांच्यानंतर जो सिनियर मोस्ट आयपीएस असेल त्यांनाच हा चार्ज दिला जाईल आणि जोपर्यंत पॅनल डिसाईड करत नाही फुल टाईम डीजीपी कोण असणार आहे तोपर्यंत फुल टाईम डीजीपी देऊ शकाल नाही. त्यामुळे इलेक्शनच्या काळात ऍडिशनल चार्ज देणं गरजेचं होतं, कारण की महाराष्ट्रभरात लॉ अँड ऑर्डरचे इश्यू असण्याची शक्यता असते आणि कोणीतरी सिनियर आयपीएस ऑफिसर हवा आहे जे ज्याचं लक्ष प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळे 1989 बॅचचे आयपीएस ऑफिसर विवेक फणसळकर जे मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे, कारण की मुंबईमध्ये एक स्पेशल सीपी सुद्धा आहे. तर यामुळे असंही इलेक्शन कमिशन किंवा वरिष्ठांना वाटत असेल की हे रश्मी शुक्लांतर जे मोस्ट सिनियर आयपीएस ऑफिसर आहे विवेक फणसळकर ते राज्याचं नेतृत्व आणि राज्याकडे लक्ष चांगल्याने देऊ शकत. सूरज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय पातळीवर पण जर बघायला गेलं तर या निर्णयानंतर ज्या पद्धतीचे वाद दोन आघाड्यांमध्ये सातत्याने होत आहेत त्याला कुठेतरी विराम लागेल असं वाटतं का? नक्की, कारण की विवेक फणसळकर यांचा ट्रान्सफर जेव्हा झाला होता तेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती आणि ज्यानंतर सत्तांतरण झालं आणि दुसरी सरकार आली त्यावेळी देखील हीच पोलीस कमिशनर होते, तर कोणालाही यांचा विरोध नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशी असं म्हटलं जात आहे की ह्यांचावर, कारण की हे जेव्हा ठाण्याला पण होते आणि मुंबईला पण होते, तर ह्यांची अशी इमेज आहे की ह्यांचावर कुठलाही पार्टीचा किंवा कुठल्याही गठबंधनचा विरोध नसल्याचा पाहायला मिळालेला आहे आतापर्यंत. त्यामुळे जर ह्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे तर कुठला प्रश्न उठणार असा बोलला जात नाही. तरी सुद्धा हा अतिरिक्त कार्यभार आहे, कारण मुंबई हे पण मोठं महानगर आहे आणि यामध्ये सुद्धा निवडणुकीदरम्यान सुरक्षा आणि व्यवस्था पाहणं महत्वाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आता हा अतिरिक्त कार्यभार, या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्की, हे अतिरिक्त कार्यभार दिला गेलेला आहे, कारण की हे सिनियर मोस्ट आयपीएस ऑफिसर आहे आणि मुंबईमध्ये पहिले स्पेशल कमिशनरचा हा पद नव्हता आणि आता हल्लीच एक स्पेशल कमिशनर म्हणून वरिष्ठ आयपीएस ऑफिसर देवेंद्र भारती यांची नियुक्ती झालेली आहे. तर मुंबई शासनाला हे माहीत आहे की मुंबईत अजून एक सिनियर आयपीएस ऑफिसर आहे जे मुंबईवर लक्ष देऊ शकतो आणि सिनियर मोस्ट आयपीएस असल्यामुळे विवेक फणसळकर यांना डीजीपी महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. याच्या आधी देखील त्यांनी तो पदभार हँडल केलेला आहे हे शासनालाही देखील माहीत आहे आणि जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनाही देखील माहित आहे. तर यांना एवढा अवघड होईल असा बोलता येत नाही आणि महाराष्ट्राकडे जे डीजीपी असतात त्यांना फक्त एक मार्गदर्शन द्यावा लागतो, कारण की महाराष्ट्रात जे एसपी असतात किंवा कमिशनर्स असतात ते युनिट कमांडर असतात, त्यांना फुल पॉवर असतात डिसिजन मेकिंगचे. मात्र त्यांना जेव्हा कुठल्या प्रकारची गायडन्स किंवा मार्गदर्शनची आवश्यकता असते त्याचवेळी डीजी सारखे वरिष्ठ अधिकारी इंटरफेअर करतात. त्यामुळे असं बोललं जाऊ शकतो की विवेक फणसळकर हे डीजीपीचे अतिरिक्त कार्यभार असताना देखील खरं आहे, म्हणजे एकंदरीतच दोन्ही भूमिका ते निभावू शकतात, पण त्याचबरोबर स्पेशल सीपी देवेंद्र भारती यांच्याकडे सुद्धा आता जास्त जबाबदारी येईल असं वाटतंय का?
नक्की जेव्हा जर डीजीपीचा अतिरिक्त कारभार असेल विवेक फणसळकरकडे आणि जर कुठली मीटिंग असेल डीजीपी कार्यालयात त्यांना तिथे जावं लागेल तर या परिस्थितीत देवेंद्र भारती यांच्यावर अतिरिक्त वर्कलोड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील असा देवेंद्र भारती यांच्याकडे मुंबईची स्पेशल सीपी असल्यामुळे त्यांच्यावर भार आहेतच. मात्र जेव्हा सीपी असतात त्यावेळी वर्कलोड थोडी डायव्हर्ट केलेला असल्याचा बोलला जातो. मात्र जर त्यांच्याकडे काही डीजीपी ऑफिस किंवा त्या वरिष्ठ पातळीची काही बैठकीत सहभागी होण्यासारखा असेल तर अशा स्थितीत जेवढा वर्कलोड आहे ते देवेंद्र भारती यांच्या कंधेवर असल्याचं बोललं जातं. सुरज पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतीये. रश्मी शुक्ला यांची बदली आणि फणसळकरांचा जो आता कार्यभार सोपवण्यात आलेला आहे या संपूर्ण अदलाबदलीकडे आपण राजकीय दृष्ट्या कसं पाहायचं? यात ज्या प्रकारे क्वेश्चनिंग होती लोकांचा डाऊट होता की रश्मी शुक्ला यांच्यावर याच्या आधी देखील आरोप होते, फोन टॅपिंगचे आरोप होते, त्या व्यतिरिक्त बऱ्याच गंभीर त्यांच्यावर आरोप होते. संजय राऊत नेहमीच बोलायचे की रश्मी शुक्ला बीजेपीची आहे, त्याचबरोबर नाना पटोले देखील बोलायचे. मात्र विवेक फणसळकर यांच्यावर या प्रकारचं कुठल्याही गठबंधनने कधीही दावा केलेला नाहीये की हे कोणा कुठल्या पक्षाचे व्यक्ती आहे किंवा त्यांच्या मागे कुठला तरी पक्ष आहे. त्यामुळे ज्यावेळी हे डीजीपीचे अतिरिक्त कार्यभार हँडल करणार तर हा प्रश्न निर्माण होणार नाही असं बोललं जात आहे. नक्कीच थोडक्यात निपक्षपाती पद्धतीने निवडणुका होतील या दृष्टीने हा कार्यभार देण्यात आलाय असं दिसतंय. धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.